आणि नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने चौकशी सत्र सुरू केले आहे यावर काँग्रेस नेत्या व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकार राज्य सरकाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न ईडी मार्फत करत आहे, मात्र आमच्या मते एकी असून आम्ही सर्व एकत्र आहे, त्यामुळे आम्हाला तोडणं सोपं असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी आहे, मी काल पुण्याला देखील हेच बोलले होते. आणि ह्या ईडीच्या कारवाया ज्या होत आहेत या फक्त सरकारमध्ये, म्हणजे ईडी कोणाला मदत करते आहे, कोणाला सरकारमध्ये येण्याची घाई झालेली आहे, कोण मी पुन्हा येईन म्हटलं होतं, या सगळ्या गोष्टींसाठी हे होत आहे ना, हे दिसतंय ना दुनियाला. आणि आमची एकी आहे, आम्ही सगळेजण एकत्र आहोत, आमची एकी तोडायचा प्रयत्न कोणीही करू शकत नाही आणि प्रयत्न करायचे तर करूनच राहिलेले आहेत. आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्र राहणार आहोत. आता प्रश्न असा आहे की चंद्रकांत दादा खूप बोलत असतात, त्यांच्यावर आपण काय कमेंट केली पाहिजे? खरं या लोकांना जे केंद्रामध्ये सरकारमध्ये आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये सरकार नाही बनवू शकले त्यांना फार घाई लागलेली आहे. आम्ही त्या घाईला आता आपण खरं काय बोललं पाहिजे? आम्ही सोबत आहोत सगळेजण, आम्ही एकत्र आहोत, आम्हाला तोडणं एवढं सोपं थोडी नाही.